आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात आरोग्य विभागाकडून पाहणी. शिरोळ शहरात प्रभाग क्रमांक 7-8 भागातील जिल्हा आरोग्य विभागाच्या हिवताप अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीत परिसरातील घरात व दारातील पाण्याच्या हौदात डेंग्यू सदृश आळ्या आढळून आल्या आहेत. त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना व घ्यावयाची खबरदारी व सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या 15 दिवस ते महिन्यापासून डेंग्यूची साथ आपल्या परिसरात आहे. का परवाच एका बालकाचा किंवा 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला या डेंग्यूमध्ये. त्यामुळे कोल्हापूरची टीम इथं आलेली आहे. आम्ही ज्या ज्या पद्धतीनं नागरिकांना जे उपदेश द्यायचे ते दिलेत, सांगितले, ड्राय डे पाळायला सांगितलेलं आहे. आमच्या मदतीनं फवारण्या चालू आहेत आणि औषध फवारण्या चालू आहेत, स्वच्छता चालू आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही स्वच्छतेची मोहीम उभा केली आहे ह्याच्यासाठी मुद्दाम. आणि जास्तीत जास्त डेंग्यूची साथ कशी कमी होईल हे आम्ही बघायला आलो आहे. आणि आमचं पालिकेचं पूर्णपणे सहकार्य आहे, आरोग्य खात्याला बी सहकार्य आहे आणि नागरिकांना बी आम्ही पटवून सांगण्यात 3-4 वेळा पत्रकं काढल्या, 2-3 मिटिंगा झाल्यात. आमच्या वतीनं सगळं जे काय करायचं त्या पद्धतीनं आमची वाटचाल चालू आहे. करतो की आरोग्य विभाग आणि नगरपालिका मार्फत जे सर्वेला कर्मचारी येणार आहेत सहकार्य करावे आणि तापामुळे जे कोणी रुग्ण असेल तर ताबडतोब आरोग्य विभागात संपर्क साधून लक्ष घेऊन आणि तपासणी घेण्याचे. नगरसेवक प्रकाश गावडे यांनी शिरोळ नगर परिषदेच्या प्रशासनाने डास प्रतिबंधक औषध फवारणी व जनजागृती केली असल्याचं सांगितलं आहे. मात्र खासगी रुग्णालयात डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण गेल्या 2 महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. शहरात आजही डेंग्यूचे अनेक रुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे म्हणाले, आपला परिसर स्वच्छ व कोरडा ठेवा, पाणी साठू देऊ नका, स्वतःचा मच्छरापासून अधिकाधिक बचाव करा. फ्रीजचे भांडे, कूलर, कुंड्या, फेकलेले नारळ, टायर यामध्ये पाणी साचल्यास या ठिकाणी हे डास जन्म घेतात, त्यामुळे अशा ठिकाणी पाणी साचू देऊ नका. घरातील सर्व भांडी हप्त्यातून 1 दिवस धुवून कोरडी करून ठेवा असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी जिल्हा साथरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष तावशी, अतिरिक्त हिवताप अधिकारी MG वड्ड, पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी PS दातार, प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद जोशी, हिवताप पर्यवेक्षक AD माने, आरोग्य सहाय्यक RA कोल्हापुरे, महेश गावडे, आशा सेविका पौर्णिमा चुडमुंगे, प्रकाश गावडे, सचिन माने, रेखा जाधव, विशाल काळे, शिवाजी काळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. परिसरामध्ये भेट दिली असता अळ्यांचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात दिसून आलेलं आहे आणि सर्वांची एक जबाबदारी आहे की बाबा ह्या अळ्या होऊ न देणं आणि त्या नष्ट करणं, कारण ह्याच्या एका अळीमुळं भरपूर पेशंट तयार होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि आम्ही असं चर्चा केली की बाबा ड्राय डे हा खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक नागरिकाची एक जबाबदारी आहे की आपल्या भागामध्ये किंवा आपल्या घरामध्ये अळ्या होऊ नये आणि ह्यासाठी सर्वांचं सहकार्य खूप गरजेचं आहे. आणि हे जर केलं तर आपण ह्याच्यापुढे काय जे पेशंट होणार आहेत किंवा काय होतील त्यांना आपण रोखू शकतो आणि 100% हे कंट्रोल येण्यासारखं आहे. फक्त प्रत्येक नागरिकाची एक जबाबदारी आहे की त्यांनी ते आपल्या घरातल्या अळ्या नष्ट करणं आणि एक ड्राय डे पाळणं आणि कुठल्याही प्रकारचे जे पाणी साठे ते रिकामे करणे आणि त्यामध्ये केमिकल नावाचं औषध टाकणे. तर ह्या जर ॲक्टिव्हिटी आपण केल्या तर 100% आपण ह्या सगळ्या कीटकजन्य आजारांना आळा घालू शकतो.